आता बातमी आहे सोलापूर मधून। आपण नेहमीच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार पाहतो, पण सोलापूर मध्ये चहात खाद्य कलर घालून चहा विकला जातोय। तर चहाला रंग चांगला येत असल्यामुळे गिराईकही भरपूर यायची, पण अन्न आणि औषध प्रशासनाला याची कुणकुण लागली आणि त्यांनी थेट केजीटी चहा कंपनीच्या कारखान्यावर धाड मारून चहा जप्त केला। तर कारखान्यात काम करणाऱ्या सुपरवायझरचं म्हणणं आहे की ते कोणतेही भेसळ करत नाही, जे सप्लायर त्यांना माल पुरवतात तसाच माल पॅक करून ते पुढे विकतात। मात्र माल घेताना कोणतीही टेस्ट केली जात नाही, मालाचा कोणताही रिपोर्ट घेतला जात नाही आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी मात्र खेळ केला जातो। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सोलापूरमध्ये चहामध्ये भेसळ करणारं रॅकेट उघडकीस आलंय। इतर ठिकाणी त्यांना चहा पावडर रिपॅकिंग करीत असल्याचं आढळून आलं। त्यानुसार त्यांनी तेथे जवळपास 2230 किलो चहा पावडरचा साठा आढळून आला। तो त्यांनी जप्त करून त्यातून 5 नमुने विश्लेषणासाठी घेतलेले आहे। त्याची जवळपास किंमत 2,40,000 आहे।